मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाला मुहूर्त अखेर ठरला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दोन वेळा समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होणार आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आज महामार्गाचा दौरा करणार असून यावेळी संबंधित अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजार ते नागपूर असा 240 किमीचा मार्ग वाहतुकीकरिता खुला होणार आहे. समृद्धी महामार्गाचे काम 2021 मध्ये पूर्ण होणं अपेक्षित होतं, मात्र अनेक कारणांमुळे प्रकल्पाचं काम विलंबानं सुरू राहिलं. असं असताना नागपूर ते सेलू बाजार वाशिम या 210 किमीच्या टप्प्यातील 100% काम पूर्ण झालं आहे. निविदा सादर करण्यासाठी 25 एप्रिल अंतिम तारीख असून 2 मे पर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करून टोल यंत्रणा कार्यान्वित करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन सध्या आहे. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुंबई.